Nevko. नमस्कार मित्रांनो, मी राजेश बोरकर आपलं कॅलिफोर्निया 30 मध्ये स्वागत करतो. आज आपण एक नवीन बिझनेस कन्सेप्टविषयी माहिती घेणार आहोत, सर्जिकल कॉटन तयार करणे. आजपर्यंत आपण अनेक छोटे छोटे प्रोजेक्ट पाहिले, त्यांची चर्चा केली, पण काही प्रोजेक्टची कॉस्ट जास्तच असते. वापरले जाणारे तंत्रज्ञान, गव्हर्नमेंटचे नियम पाळावेच लागतात. त्यातच हा आजचा प्रोजेक्ट आहे. आपण जेव्हा जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा हा प्रोडक्ट दिसतोच, सर्जिकल कॉटन किंवा ॲब्झॉर्बंट कॉटन. सर्जरीत, नर्सिंगमध्ये, ब्युटी पार्लरमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते. महाराष्ट्रात कापसाचे उत्पादन तर मोठ्या प्रमाणात होते, पण जिनिंग मिलच्या पुढे आपण काही सरकत नाही, कारण ज्ञानाचा अभाव आणि रिस्क घेण्याची तयारी नसणे. ॲब्झॉर्बंट कॉटन हे उत्पादन अतिशय क्रिटिकल वेळी वापरले जाते, त्यामुळे परत त्याच्यापासून काही इन्फेक्शन व्हायला नको म्हणून गव्हर्नमेंटच्या काही गाईडलाईन्स आहेत. BIS सर्टिफिकेशन घ्यावे लागते. BIS सर्टिफिकेशनविषयी सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहे. तर आत्ता फक्त BIS सर्टिफिकेशन घ्यावं लागते, एवढंच माहिती ठेवा. आणि मोठ्या प्रमाणात यूट्यूबवरती बी BIS विषयी व्हिडिओ बनवले गेले आहेत, ते सुद्धा पहा. पण अवघड असं काहीच नाही. प्रोसिजरवर सांगायची झाली तर सुरुवातीला जिनिंगमधून सरकी काढलेला कापूस घेणे, नंतर ब्लिचिंग करणे, त्यामुळे कापूस शुभ्र दिसतो. ब्लिचिंग केल्यामुळे कापूस शुभ्र दिसतो. तसा जेव्हा आपण नुसता कॉटन सीड्स काढलेला जो कापूस असतो तो पिवळा असतो आणि ब्लिचिंग केलेला कापूस पांढरा असतो. नंतर ब्लिचिंग केल्यावरती डायल्युटेड SCL द्रावणात ब्लिचिंगसाठी काय करावं लागतं, त्यामुळे कापूस शुभ्र होतो. त्यानंतर अनब्लिचिंगकरिता डायल्युटेड SCL द्रावणातून काढणे, ड्राइंग, लॅपिंग, रोलिंग आणि पाहिजे त्या साईजमध्ये पॅकिंग करणे, यासाठी मार्केटिंग मोठ्या प्रमाणावर करावी लागते. सर्वात मोठा ग्राहक हे सरकारी हॉस्पिटल्स असतात आणि प्रायव्हेट हॉस्पिटलसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. नर्सिंग होम वगैरे सर्व जण ग्राहक असू शकतात. या क्षेत्रात मराठी पाऊल कमी आहे, त्यामुळे मोठा वाव आहे. कुशल आणि अकुशल कामगार तसेच मशिनरी इत्यादीची सर्व माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. शेवटी हा प्रोजेक्ट म्हणजे रॉकेट सायन्स नाही, आपल्याला जमू शकणार नाही. कुठपर्यंत कापसाला 50 रुपये भाव द्या आणि भांडायचे, 50 रुपयाला 100 ग्रॅम विका, प्रोसेस करा, सर्व सविस्तर माहिती घ्या. वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती आपल्याला या ठिकाणी भेटतात. आपण यूट्यूबवरती पाहू शकतो किंवा एखाद्या अशा चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊ शकतो की तिथून आपल्याला माहिती घ्यायची. गव्हर्नमेंटचे सर्व लायसन्स घ्यायचं, मार्केट करायचं क्या. आणि हा व्यवसाय असा आहे की कधीही डाऊन होणार नाही, किंवा याच्यामध्ये स्लॅक नावाचा काही प्रकार नसतो. आणि ह्या बिझनेसविषयी अधिक माहिती आपल्याला घ्यायची असेल तर मी एक ॲड्रेस देतो. तो ॲड्रेस, त्याचे फोन नंबर आणि त्यानंतर आणखीन तुम्हाला नवीन काही माहिती असेल तर त्याच्यात ॲडिशन करून तुम्ही हा व्यवसाय करू शकता. इंजिनियर्स इंडिया रिसर्च इन्स्टिट्यूट, नई सडक दिल्ली 6, फोन नंबर 23 91 81 17, 43 65 81 17, मोबाईल नंबर 98 11 43 78 95. आणि आणखी वेगवेगळी काही माहिती आपल्याला जर या व्यवसायाविषयी मिळाली, मशिनरीज असतील किंवा आणखी बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात आपल्याला इंटरनेटवरून माहिती उपलब्ध होऊ शकते. तुम्ही इंडिया मार्टवरती याच्या मशिनरीज वगैरे सर्च करू शकता आणि प्रोसेस फॉलो करण्यासाठी स्किल वर्कर्स वगैरे यांच्याकडून माहिती घेऊ शकता, किंवा एखाद्या इंडस्ट्रीला भेट देऊनही तुम्ही माहिती घेऊ शकता. तर मित्रांनो, एवढंच सांगायचं होतं की आता 50 रुपये कापसाला भाव द्या म्हणून भांडायचं नाही. 100 ग्रॅम कापूस 50 रुपयात, 50 ग्रॅम कापूस 50 रुपयात विकण्याच्या तयारीला लागायचे. बिनधास्त व्यवसाय करा आणि मोठे व्हा. कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये हा बिझनेस, 4 ते 5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंटमध्ये हा बिझनेस आपण करू शकता. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर
शेअर करा आणि काही जर तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, वंदे मातरम.